जय हिंद मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे आमचा प्रवास जो चालू होता झालो प्रवास चालू झाला होता तो सांगली टू नाशिक। नाशिकमध्ये आलो, आशिषला भेटलो, त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, त्याच्या पुढे हरिहरगडला गेलो। हा काल पूर्ण जर्नी आमची पूर्ण कालची जी आहे ती तुम्ही बघितलेली आहे। त्यानंतर आज दुसरा दिवस आहे, आजचा दुसरा दिवस जो आहे तो आम्ही चालू करतो आहे शिर्डीचे साईबाबा आहेत यांच्या दर्शनाला जात आहे आत्ता। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। यामध्ये देखील कालच्यासारखेच खूप मस्त मुवमेंट असणार आहेत, एन्जॉयमेंट फुल असणार आहे। दादांना जरा सर्दी झाली वाटतं, पाऊस भरपूर पाऊस आहे आणि काल मजा देखील तितकीच आली पण पाऊस असल्यामुळे थोडे हाल पण झाले। ठीक आहे, आता हे असं मुद्दावून करत असतात प्रत्येक वेळेस, तर चला बघूयात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, शिर्डीला जात असताना आफ्रिका लागते आणि आम्ही आफ्रिकामध्ये थांबलेलो आहे। भावांना तुम्ही बघू शकता, या या तू आफ्रिकाच्या दऱ्या आहे, आफ्रिकेचं मारण करू शकता तुम्ही। इथे साहेब थांबलता आमच्या सोबत नाही आहे, आफ्रिकेचा माणूस आहे। मला इथे खाणी टाकून द्यायचे, इथे पोटेला दगड खोदून खोदून रस्त्याला नेले करता नाही, असं झटकायचं असं टाकायचं थांबायचं। आणि वक्त तोंडाचे नीट बघ की कसं करलं तिने, पाय थोडा गॅप द्यायचा असा। तर भावनो हिने म्हणजे शाहरुख खानला हे जे हाय असले उभारायचे हिने शिकवल्यात। तर आम्ही शिर्डीत पोहोचलो आता आणि शिर्डीमध्ये परिस्थिती अशी आहे, पार्किंगच्या नावावर इथं नुसता वाद चालू आहे। इथं देवदर्शनासाठी बाहेरनं भरपूर भाविक येत असतात पण पार्किंगच्या नावाखाली इथं पैशांची लूटमारच केली जाते असं म्हणायला काही हरकत नाही। लोक देवाच्या दर्शनासाठी आलेले असतात त्यामुळं ठीक आहे जाऊ दे म्हणून पैसे देतात, परंतु हे चुकीच आहे। गोरगरीब लोक पण इथं येत असतात, गाड्या करून येतात, पण हे पार्किंगची सिस्टीम चालू केली आहे। बघताय तुम्ही 100 रुपये 150 रुपये पार्किंग घेतात, बरोबर नाही आहे, तरी इथं लक्षात ठेवा आल्यानंतर ही परिस्थिती असते। इथं आता इथून खाली तुम्ही बघू शकता साईबाबांचं मंदिर आहे। दादा आम्ही सगळेच चाललो आहे, दादांनी गोळी वगैरे खाल्ली आहे, ठीक आहे। आता आपलं पोळलेले शर्ट सुद्धा भाजलेलं आहे माझं, ताकद नाही गाडी चालणार मी एकटाच आहे। एवढं बघताय तुम्ही थंडीचं वातावरण आहे, काय सुद्धा नाही। तर चला दर्शनाला जाऊयात आणि बघूयात आपण पुढचा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा। साईनाथ महाराज की जय। मोबाईल चुकून हातात काढायचं, तर आपण चाललोय आता साईबाबा यांच्या मंदिराकडे। तर मित्रांनो आता आतमध्ये चाललोय पण आतमध्ये व्हिडिओ काय करणं अलाउड नाही वाटतं, त्यामुळं बघूयात जर शक्य असेल तर आतलं दाखवेन, तोपर्यंत व्हिडिओ बघा। सगळे एकत्र राहा, सगळे एक हार पचाल कोणता आणि हार पचिल तो हे पडते। तर मित्रांनो साईबाबाचं दर्शन आता झालंय मंदिरात ना, आम्ही आत्ताच आलो। विषय असा आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यावरनं बराच इश्यू झाला, आम्हाला तासभर बाहेर थांबावं लागलं। तर जाऊन दर्शन वगैरे घेतलंय आणि तसं दर्शन घेतल्या घेतल्या दादाची जागृतता ऊर्जा जी आली आहे आता इथून परत दादा 200 ते 300 किलोमीटर ड्राईव्ह एकटेच करणार आहेत। 500 किलोमीटर चांगली 500 हा। तर आशुतोषमुळं आमचं सगळं हे शक्य झालं, आता तो परत पुन्हा नाशिकला जातोय, लवकरच सांगलेलं आहे आमच्यासोबत, सांगलेलं आमचाही पंक्चर बघ दादांचा। तर चला गोयाला नेतो तुझे।
तर आलो तात्याकडं पुण्यामध्ये, हे बघू शकता तात्याचं दांड ग लठ हॉस्पिटल बघा लांब सडक बघा. हे टप्पू भाई ये इकडे. तर तात्या आम्ही म्हणजे सांगतो आधी नाशिक हरिहरगड त्र्यंबकेश्वर शिर्डी म्हणजे साधारण वर्ष दोन वर्षाचं सगळं पाप धुवून गेले आमचं एकदा टोल्यात एका चटक्यात. पाप एवढे गोष्ट नाही असे कसे होतील लगेच. नाही पण आता आम्हाला जरा म्हणजे थोडं हलकं हलकं वाटले हलकं हलकं वाटलेलं आहे कारण मनात करायचं होतं मनात करायचं होतं खास करून महेश बोला काय बरं माहित आहे की अक्षदा टाकायचं तो म्हणून बघायचा कार्यक्रम तसं नाही आता म्हणजे मोठी पूजा मोठी पूजा झाली घरात शांती झाली. आता हरिहरगड आधी नाशिक त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी साईबाबा आणि शेवटी आणि आता तुमचं दर्शन झालं विषय संपला. ह्या वर्षात बार फुटणार लगीन होणार होणार का नाही आम्हाला या वर्षी नातं पण भेटते जेवायला पण भेटते आपल्याला कसं ते निखिल बागच्या ताईच्या लग्नात नुसतात ताशे बी वाजले तरी विषय मिटला आपला. आपल्या जास्त अपेक्षा नाहीत मोठ्या. ओके भावांनो चला बघा पुढील कार्यक्रम. मित्रांनो तर आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर हा बघू शकताय कात्रचा बोगदा बघा दिवसाचा तर तुम्हाला दाखवलंय पण एकदा रात्रीचा नजारा बघून घ्या. तर भावानो परतीचा प्रवास आत्ता संपला म्हणजे झालं पहाटे पण झाली आणि सकाळ पण झाली. तर प्रवास आणि दर्शन शिर्डी साहेबाचं एकदम सुंदर झालं आणि येथे तात्याची पण भेट झाली छान वाटलं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की शेअर करा. जिथनं पर चालू झाला होता प्रवास तिथनं आता संपतोय आणि ड्राईव्ह करून करून मला अंगले जास्त दुखायला लागले. रात्रभर झोप काढल्या माणसाने भावाला जाऊन 9 वाजता परत ड्युटी करायच्या त्यामुळे भावांनो जेवढं कष्ट घेतले त्याच्यासाठी जास्तीत जास्त लाईक कमेंट करा काय वाटतंय काय नाही बोला आणि भोळवट चेहरा नुसतं दिसायलाच. भावाला मोटरसायकल सोडून आणि महत्वाचं म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झालाय आवडल्या न आवडल्या परत सांगता येईल. आणि लग्न झालं यांच्या पाहुण्याचं एकदम छान झालं ते काय आम्हाला व्हिडिओ काढून व्हिडिओ पाक बर्बाद करून व्हिडिओ आम्हाला दाखवता येत नाही झोप डोळ्यात आहे. की भावानो धन्यवाद.